महाराष्ट्र मध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते आणि आपल्याला माहिती आहे की कांद्याची रोपवाटिका करून नंतर मजुरामार्फत ती कांदा पुनर्लागवड केली जाते आणि त्याच्यामध्ये खर्च खूप येतो. बऱ्याचदा रोप मध्ये जर पाऊस आला तर खराब होतं. परंतु आता रोहित ॲग्रो इंडस्ट्रीजनं एक टोकन यंत्र डेव्हलप केलेलं आहे ज्याच्यामध्ये कांदा आपल्याला टोकन करता येतो. म्हणजे डायरेक्ट त्याची टोकन करता येते, त्याला रोपवाटिका तयार करण्याची गरज नाही. आणि अनेक शेतकऱ्यांचे जे अनुभव आहेत या टोकन यंत्राविषयी फार चांगले आहेत. तर या टोकन यंत्राविषयी आपण अधिकची माहिती रोहित इंडस्ट्रीजचे कृषी अभियंता सचिन कवडे यांच्याकडून घेणार आहोत. तर हे जे टोकन यंत्र आहे कांद्याचं, तर ही कांद्यासाठी तुम्हाला वापरतात, त्याची काय साधारणतः उपयोग कसा करायचा, हे कोणतं पार्ट काय काम करतं, त्याची किंमत काय, याविषयी थोडं आम्हाला माहिती सांगा. रोहित कृषी इंडस्ट्रीजने जी कांदा पेरणी यंत्र तयार केलेली आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या सिरीज आहेत. एक आपल्याला सर्वांना माहिती आहे की मिनी ट्रॅक्टर, ज्याच्यामध्ये 15 HP पासून ते 30 HP पर्यंत ट्रॅक्टरचा अंतर्भाव होतो, लहान ट्रॅक्टर. आणि नंतर 35 HP वरचे जे ट्रॅक्टर आहेत, मोठे ट्रॅक्टर ज्याला आपण म्हणतो. तर लहान ट्रॅक्टरसाठी साधारण 15 ते 24 HP पर्यंत आपण सातपणे कांदा टोकन पेरणी यंत्र शेतकऱ्यांना शिफारस करतो. आणि 24 ते 30 HP जे राहील त्याला मग शेतकऱ्यांच्या त्यांच्या पारंपरिक मागणीनुसार किंवा पारंपरिक पेरणीनुसार ते 8 किंवा 9 फणी कांदा टोकन पेरणी यंत्र घेऊ शकतात. आणि ह्या कांदा टोकन पेरणी यंत्राचा सगळ्यात मोठा जो म्हणजे अजून एक फायदा असा आहे, ह्याच्यामध्ये कांदा टोकन तर होतोच, सोबतच इतर पिकही तुम्हाला घेता येतात. जसं की सोयाबीन आहे, हरभरा आहे, किंवा तुम्हाला गहू पेरायचा आहे, कांद्याच्याच पेरणी यंत्रामध्ये तुम्ही फक्त जी मेट्रिंग प्लेट, जी की आता ही कांद्याची प्लेट आहे, ही फक्त प्लेट बदलली, आणि तुम्ही सोयाबीनची प्लेट लावली की तुम्ही त्यानं सोयाबीनची पेरणी करू शकता. हा, तर कांद्याचा जर आपण विचार केला तर कांद्यामध्ये आपण किंवा शेतकरी दोन प्रकारे कांद्याची पेरणी किंवा लागवड करतो. एक आहे की तो वाफे तयार करतो, वाफ्यामध्ये तो कांद्याची लागवड करतो. आणि दुसरा प्रकार आहे तो बेड तयार करतो, बेडवर ड्रीप टाकतो आणि त्या ड्रीपवर सुद्धा शेतकरी कांदा घेतो. हा, तर हे दोन्ही प्रकारे आपल्याला रोहित टोकन पेरणी यंत्राचा वापर करून कांद्याचं पीक उत्पादन घेता येतं. पहिला आपण विचार करू की आपल्याला सरीमध्ये जर कांदा घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी मग आपण सरी पाडण्यासाठी सारा दिलेला आहे, सारा. आणि जो सारा आपण यंत्राच्या पुढील भागाला लावतो आणि तो सारा बसवल्यानंतर साऱ्याच्या पाठीमागं परत आपण फण लावतो आणि मग पुढं वाफा तयार होतो आणि पाठीमागं त्याच वाफ्यामध्ये पेरणी सुद्धा आपल्याला करता येते. आणि याच्यामध्येही आता काही शेतकऱ्यांनी ते प्रयत्न करत आहेत की बाबा जो काही वरंबा तयार झालेला आहे, वाफा केल्यानंतर जो भोद आलेला आहे, तर त्याच्यावर सुद्धा ते एक एक नळी सोडून देतात आणि त्याच्यावरही आता शेतकरी कांदा घेऊ लागलेले आहे. तर त्या वाफ्यात पेरणी करण्यासाठी आपण सारा देतो आणि तोच शेतकऱ्यांना जर बेडवर पेरणी करायचा असेल तर तो कांदा टोकन पेरणी यंत्रासोबत दोन रिजर घेतो, दोन्ही बाजूला दोन रिजर लावतात आणि आत बेडवर तुम्हाला 11 लाईन घ्यायच्या असतील, 13 लाईन घ्यायच्या असतील किंवा 9 लाईन घ्यायच्या असतील, त्या त्या प्रमाणे तेवढे फण बसवतात आणि बेडवर सुद्धा आपल्याला कांदा पेरणी करता येते. दोन ओळीतलं पण अंतर मेंटेन होतं, बदलता येतं, ऍडजस्ट करता येतं आणि तुम्हाला सारा लावून वाफ्यात पेरणी करता येते किंवा दोन्ही बाजूला रिजर लावून आपल्याला सरीवरंब्यावर सुद्धा कांद्याची लागवड करता येते. मग हे कांदा लागवड करीत असताना दोन बियाणामध्ये आपल्याला किती अंतर ठेवता येईल, तर त्याच्यामध्ये असं आहे की आपल्याकडं 6-7 प्रकारचे मेट्रिंग प्लेट आहेत ज्याच्यामध्ये 15 खाची आहे, 24 खाची आहे, नंतर
15 आहे, 18 आहे, 20 आहे, 21 आहे, 24 आहे, 30 आहे, 48 आहे. तर जर समजा आपण 15 खाची प्लेटचा जर विचार केला तर साधारणपणे ह्या प्लेटनं 3.5 ते 4.5 इंचाला एक बियाणं पडतं. नंतर आपण 18 खाची प्लेटकडे जर गेलो तर 3 इंचाला एक बियाणं पडतं. आणि अशा पद्धतीनं खाच्याची संख्या वाढत गेली की दोन रोपातलं अंतर कमी कमी आपलं होत जातं. मागील काही 2-3 माझ्या मते 5-6 वर्षापासून की बऱ्याच शेतकऱ्यांनी हा पण अनुभव सांगितला की आम्ही ज्यावेळेस पारंपरिक पद्धतीनं कांदा रोप तयार करतो त्यावेळेला आम्ही हातानं कांदा शिपतो, विस्कटून देतात. आणि विस्कटल्यानंतर 6 किलो जर विस्कटला तर साधारणपणे 4 किलोचंच आम्हाला रोप मिळतं. बाकीचं रोप हे स्पर्धेमध्ये जळून जातं, मरतं. तर मग काही प्रयोगशील शेतकरी ज्यांच्याकडं आपलं कांदा टोकन पेरणी यंत्र आहे त्यांनी परत आम्हाला मागणी केली की आम्हाला नर्सरीसुद्धा शेतकऱ्यांची पेरणी करूनच द्यायची आहे. मग त्यांनी सुरुवातीला प्लेटची मागणी केली, त्याच्यानुसार आपण त्यांना 36 किंवा 48 सेलच्या ज्या प्लेट आहेत, ह्या जास्त खाचे असणाऱ्या प्लेट, ह्या प्लेट आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या. आणि त्यांचा ह्याचा अनुभव असा आहे की पूर्वी जे हाताने टाकल्यानंतर जे रोपामध्ये मोर्टॅलिटी यायची किंवा जे रोप स्पर्धेमध्ये मरायचे तर ते पेरणी केलेल्या नर्सरीमध्ये होत नाही. तिथं आपल्याला रोप चांगलं मिळतं. मग जेवढ्या क्षेत्रामध्ये त्यांनी 6 किलो बियाणं टाकून त्यांचं एकच एकर व्हायचं, त्याच ठिकाणी तेवढंच बियाणं टाकून आता त्यांचं 1.25 ते 1.5 एकर क्षेत्र पुनर्लागवड करून होत आहे. तर अशा पद्धतीनं रोहित टोकन यंत्राचा वापर बियाणं टोकन पद्धतीनं पेरण्यासाठी किंवा पेरणी करून कांदा उत्पादनासाठी तर होतच आहे, त्यासोबतच बरेच शेतकरी आता रोहित टोकन पेरणी यंत्रानं कांद्याची नर्सरी सुद्धा तयार करतात. बरेच शेतकऱ्याचा समज असा आहे किंवा गैरसमज म्हणा की ते दाटतं बियाणं, कांदा लहान पडतो, असं काय होतं काही नाही? असं होत नाही, कारण आपण जर पुनर्लागवड जर पाहिली तर पुनर्लागवड ही मजूरच करतात. आणि मजूर ज्यावेळेस पुनर्लागवड करतो त्यावेळेला दोन रोपातलं अंतर किती आहे ह्याचा विचार नसतो, अंदाजे जिथं जागा आहे तिथं त्यानं रोप टोकन केलेलं असतं. पण आपण जर टोकन पेरणी यंत्राचं जर पाहिलं तर प्रत्येक बियाणामध्ये 3 इंच 4 इंच असं अंतर राखलं जातं आणि बरोबर ठराविक अंतरावर बियाणं पडतं. ह्याचा फायदा असा होतो की ठराविक अंतरावर बियाणं पडल्यामुळं आपल्याला 70 ते 80% कांदा हा एकसारख्या आकाराचा मिळतो. आणि ज्यामुळं तुमचं ज्यावेळेस कांद्याचं ग्रेडिंग होतं तर सारख्या आकाराचा कांदा असल्यामुळं आपल्याला बाजारामध्ये सुद्धा भाव चांगला. पारंपरिक पद्धतीने कांदा लागवड करीत होतो, 10 वर्षापासून कांदे पेरणी करायला लागलो. पुनर्लागवडीला 4 किलो जे बियाणं लागायचं ते आता पेरणीला 2 किलो लागतं, म्हणजे बियाणाचं 7 ते 10 हजार रुपये आजच्या हिशोबाने खर्च वाचतोय. आणि थोडी 2 फवारणी कमी होतीये, कमी दिवसात पीक तयार होतं, लागवडीचा खर्च वाचतो, पाण्याची बचत होती. पुनर्लागवडीपेक्षा आजची पुनर्लागवड आणि आजची पेरणी याच्यात 15 दिवसाची तफावत होती. पेरणीचा कांदा 15 दिवस आधी येतो, त्याच्यामुळं मार्केटला लवकर जातो. तेजी मंदीची याच्यात आपले आज मार्केटला चांगले भाव सापडल्यामुळं मी पुन्हा पेरणीकडे वळलेलो आहे. आता हे तुमचे 2-3 मॉडेल दिसतात पेरणी यंत्राचे कांद्याचे, हो त्याची किमती कशी आहे? 7 पणी 8 पणी 9 पणी असे 3 पेरणी यंत्र आपण लहान ट्रॅक्टरसाठी देतो. 7 पणी टोकन पेरणी यंत्राचा जर विचार केला तर त्याची मूळ किंमत ही 57 हजार आहे. नंतर 8 पणी नाही, GST सहित 57 हजार फक्त. आणि 8 पणी पेरणी यंत्र जर पाहिलं तर त्याची साधारणपणे मार्केटमध्ये 61-62 हजार किंमत आहे आणि 9 पणीची 65 हजार आहे. पण शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना जर साऱ्यात वाफ्यामध्ये पेरणी करायची असेल तर साऱ्याची किंमत ही या किमतीच्या वर लागते. ती साधारण 6-7 हजार रुपये साऱ्याची किंमत शेतकऱ्यांना द्यावी लागेल. आणि जर त्यांना सरी वरंब्यावर जर पेरणी करायची असेल तर त्यासाठी एका रिजरची किंमत 4-4.5 हजार रुपये शेतकऱ्यांना अतिरिक्त देणं गरजेचं आहे. आणि मोठ्या ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्राचा जर विचार केला त्याच्यामध्ये 11 फणी आणि 13 फणी अशा 2 प्रकारचे पेरणी यंत्र आपण
35 HP पुढच्या ट्रॅक्टरसाठी देतो. त्याच्यामध्ये साधारणपणे 11 फणी पेरणी यंत्राचा जर विचार केला तर त्याची किंमत ही 78,000 आहे आणि 13 फणीची किंमत ही 84,000 आहे. कृषी विभागामार्फत अनुदान वगैरे मिळतं का? हो, आपण जर कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर जर आपण अर्ज केला आणि अर्ज करीत असताना जर आपण बहुपीक टोकन पेरणी यंत्र किंवा BBF टोकन पेरणी यंत्राची जर निवड केली तर आपल्याला साधारणपणे 50% अनुदान या पेरणी यंत्रावर मिळू शकतं. आणि या ठिकाणी एक असं आहे की आपण अर्ज करीत असताना त्या ठिकाणी पेरणी यंत्र जर निवडलं तर पेरणी यंत्राला थोडं अनुदान कमी आहे. तर शेतकऱ्यांनी बहुपीक टोकन पेरणी यंत्राची त्याची निवड करणं, अर्ज करीत असतानाच निवड करणं गरजेचं आहे. अर्ज करताना चुकलं की चुकत जातं? हो, परत ते चुकत जात. यंत्र वापरत असताना काही शेतकऱ्या चुका होत असतील, काय काळजी काय घ्या पाहिजे? तर सगळ्यात महत्वाचं जे आहे, ज्यावेळेस शेतकरी कांदा पेरणी करत असताना जे यंत्राची सेटिंग करतो तर ही त्याची जोडणी किंवा बांधणी करीत असताना फणामधील अंतर हे मध्यभागापासून घ्यायला चालू करणं गरजेचं आहे. बरेच शेतकरी डाव्या किंवा उजव्या बाजूनं फणाचं अंतर घ्यायला चालू करतात, परंतु विषम संख्येमध्ये जर फण असतील म्हणजे 7, 9, 11, 13 तर शेतकऱ्यांनी एकदम सुरुवातीला मध्यभागचा फण बसवावा आणि त्याच्यानंतर मग डावीकडं आणि उजवीकडं फण बसवत जावं. हे फार महत्त्वाचं आहे किंवा मध्यभागचा फण बसवणं आधी गरजेचं आहे. नंतर दुसरं असं आहे की शेतकरी आपण पेरणी यंत्रामध्ये समोरच्या बाजूला आणि पाठीमागच्या बाजूला हे जे काही आपलं मध्यभागी ड्रायव्हिंग व्हील जे लागतं त्याला पुढच्या किंवा फ्रेमच्या पुढच्या किंवा मागच्या बाजूला असं दोन्ही ठिकाणी आपल्याला लावता येतं, त्याची सोय आपण देतो. मग किंवा बरेच शेतकरी आम्हाला फक्त महागत चाक लावून द्या अशी पण मागणी करतात. तर समजा त्यांनी पुढं लावलेलं असेल आणि ते जर माग घ्यायचं असेल तर माग घेत असताना एक शेतकऱ्यांकडून चेनची अलाइनमेंट एक कधी कधी चुकते तर ते शेतकऱ्यांनी अलाइनमेंट एक करणं गरजेचं आहे. तिसरं, ज्यावेळेस आपण चाक माग घेतल्यानंतर ज्यावेळेस आपल्याला वाफ्यात पेरणी करायची त्यावेळेला जो आपण सारा पुढे लावतो, सारा पुढं जोडल्यानंतर जे दोन्ही बाजूला जे स्टड आहेत त्याची उंची सारखी पाहिजे, जेणेकरून जी पेरणीची खोली आहे ती खोली एकसारखी राहील. बऱ्याच वेळेला नवीन शेतकऱ्यांकडून ज्यांनी नवीनच कांदा पेरणी करतायत आणि ज्यांनी नवीनच टोकन पेरणी यंत्र खरेदी केलेलं आहे त्या शेतकऱ्याकडून काय होतं की कांदा पेरणीची खोली एक जास्त लावली जाते. परंतु कांद्यामध्ये असं आहे की कांदा हा 1 किंवा 1.5 सेंटीमीटरच मातीमध्ये लागला पाहिजे किंवा बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तो फक्त मातीत पडला पाहिजे, खोल जाऊन चालत नाही त्याची उगवण कमी होते. तर त्यामुळं आपण सारा लावल्यानंतर त्याच्याखाली फक्त फणाचं टोक येईल एवढीच खोली फणाची ठेवावी आणि तेवढ्या उंचीवर सारा ॲडजस्ट करून ठेवावा. तर त्यामुळं कांदा खोल पेरणं हे एक शेतकऱ्यांनी टाळणं गरजेचं आहे. आपण यंत्रावर फिरणाऱ्या सर्व ठिकाणी लाल कॅप दिलेले आहेत आणि ऑइल पॉइंट दिलेले आहेत. पेरणी ज्यावेळेस आपण दररोज पेरणी करतो तर पेरणीला जाण्यापूर्वी त्या त्या ठिकाणी ऑइल टाकणं गरजेचं आहे. ते ऑइल रोज टाकावं आणि ज्यावेळेस तुमची पेरणी पूर्ण होईल आणि आता आपल्याला पेरणीचं काम राहणार नाही 2-3 महिने त्यावेळेला यंत्र पूर्ण स्वच्छ धुवून ठेवावं, धुतल्यानंतर त्याला कपड्यांनी साफ करावं आणि सर्व ऑइल पॉइंटच्या ठिकाणी ऑइल टाकावं आणि ते परत शेडमध्ये ठेवावं, जेणेकरून ज्यावेळेस परत तुम्ही पेरणी यंत्र पेरणीसाठी घेणार आहेत त्यावेळेला आपल्याला ती सुस्थितीत मिळेल. अजून एक शेतकरी याच्यामध्ये एक चूक करतात की चेन म्हटलं की आपल्याला एकदम ग्रीस आठवतं आणि बरेच शेतकरी चेनला ग्रीस लावतात. पण आपण शेतामध्ये काम करत असताना जी माती उडते आपल्याला माहिती आहे की ग्रीस जो काही पार्टिकल येईल त्याला तो ओढून धरतो आणि बरेच शेतकरी चेनला ग्रीस लावतात आणि मग त्यामुळं चेनवर एक मातीचा थर जमा होतो आणि चेन जाम चालते. तर शेतकऱ्यांना विनंती राहील की बाबा त्यांनी चेनला ग्रीस लावू नये आणि 100% ऑइलचाच उपयोग करावा आणि ऑइलच लावावं. ऑइल कधीही माती धरून ठेवत नाही आणि ऑइलचा जरी वापर केला तरीसुद्धा आपण पेरणी यंत्र 8-10 वर्ष दीर्घकाळासाठी वापरू शकतो.